हे बघा कोणीतरी आज हे करून ठेवलंय, आम्ही शांत नाही बसणार. कारवाई झाली पाहिजे. बघ बोला आतापर्यंत नाही सण केलं, आम्ही नाही सण केलं, नाही सण केलं. कोकणात गुन्हेगारी आणि हिंसक प्रकार फारसे घडताना दिसत नाही, मात्र एरवी शांत असलेलं कोकण आता चांगलंच उसळलंय. रत्नागिरी तालुक्यात झालेल्या संतापजनक घटनेनं समस्त हिंदू मन विषण्ण झालंय. रत्नागिरी शहरात राजरोसपणे गोवंशीय मांसांची वाहतूक होत असल्याचं स्पष्ट झालंय. गुरुवार दिनांक 4 जुलै रोजी संध्याकाळी 6 ते 7 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी TRP जवळ एका टेम्पोतून लहान गोवंशीय जनावराची मान रस्त्यावर टेम्पोतून पडल्याची धक्कादायक घटना घडली आणि एकच खळबळ उडाली. हा सर्व संतापजनक प्रकार समजताच मोठ्या प्रमाणावर नागरिक गोळा झाले. पोलीसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत नाकाबंदी केली, पण टेम्पो हाती लागला नाही. टेम्पो चालक मुद्देमाल घेऊन पळ काढण्यात यशस्वी ठरला. नवनिर्माण कॉलेजच्या इथून हा टेम्पो गेल्याचं प्रथमदर्शनी काहींनी सांगितलं, पण हा टेम्पो निसटला. ही घटना घडल्यानंतर शेकडोच्या संख्येनं नागरिक पोलीस ठाण्यात धडकले. ग्रामीण पोलीस ठाण्यात त्यांनी एकच हल्ला बोल केला. राजरोसपणे गोवंशीय जनावरांच्या मांसांची वाहतूक रत्नागिरी शहरात होत असल्याचं दिसून आल्याने एकच संताप व्यक्त होत आहे, तो टेम्पो पकडून तात्काळ दोषींच्या मुसक्या आवळण्यात याव्यात अशी संतप्त मागणी यावेळी नागरिकांनी केली. रात्री उशिरापर्यंत नागरिक पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. दरम्यान ग्रामीण पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचं काम सुरू होतं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून पळालेल्या टेम्पोचा आणि चालकाचा कसून शोध सुरू आहे. वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.